नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अकरा ऑक्टोबर नवरात्रीची मोठी षष्ठी म्हणजे नवरात्रीचा सहावा दिवस मित्रांनो देवघरासमोर बसून फक्त अकरा वेळेस बोला हा मंत्र माता प्रसन्न होईल आणि देवी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल सर्व मनोकामना पूर्ण करेल मित्रांनो नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमधला प्रत्येक दिवस पंचमी असू द्या षष्टी असू द्या सप्तमी अष्टमी नवमी हे प्रत्येक दिवस अति महत्त्वाचे आणि अति शुभ मानले जातात या दिवशी आपण देवी मातेला प्रसन्न करावे त्यांची सेवा करावी उपासना करावी विविध नैवेद्य दाखवावे विविध मंत्रांचे जप करावे म्हणून मित्रांनो आज तुम्हीसुद्धा ह्या मंत्र जाणून घ्या आणि अकरा ऑक्टोबर नवरात्रीच्या मोठी षष्टीच्या दिवशी सहाव्या दिवशी देवघरासमोर बसून घट असेल तर घटासमोर बसून अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर बसून तुम्ही हा मंत्र फक्त अकरा वेळेस बोला मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा माता नक्की प्रसन्न होईल मित्रांनो हा मंत्र काही असा आहे या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमस्तस्य, नमस्तस्य, नमो नमः मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे श्रद्धेने विश्वासाने हा मंत्र जप करा महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे अकरा वेळेस बोलायचा आहे परंतु मंत्रजप करताना घाई नाही करायची एक एक शब्द हळूवार सावकाशपणे तुम्ही हा मंत्रजप करा श्रद्धेने विश्वासाने करा माता प्रसन्न होईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद